राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाच्या विरोधात 2 दिवसीय संप पुकारला आहे. नंदुरबार शहरात भारतीय स्टेट बँकच्या आवारात कर्मचारी संघटनेकडून निदर्शने करण्यात येऊन घोषणाबाजी करण्यात आली. संपामुळे आर्थिक व्यवहारावर परिणाम होत असून करोडोंची उलाढाल ठप्प झाली आहे. खासगीकरणामुळे आर्थिक व्यवस्थेची वाट लागणार असल्याने कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. स्ट्राईक आहे तो पूर्ण भारतभर सरकारने जे काही खासगीकरण करण्यासाठी जे काही पावलं उचलत आहे त्याच्या विरोधात आहे. आणि हा स्ट्राईक फक्त बँकर लोकांचा नाही आहे, बँक कर्मचाऱ्यांचा नाही आहे, हा सामान्य जनतेसाठी आहे. कारण की राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सामान्य जनतेचा कष्टाचा पैसा असतो. ज्यावेळेस प्रायव्हेट बँक अडचणीत येते त्यावेळेस जर कधी सरकार राष्ट्रीयकृत बँकांकडनं मदत मागू शकते तर मग राष्ट्रीयकृत बँकांचं खासगीकरण करण्यामागे काय मुद्दा आहे हे कोणाच्याही लक्षात येत नाही आहे. आणि एकंदरीत जर कधी राष्ट्रीयकृत बँकांचं खाजगीकरण झालं तर देशाची अर्थव्यवस्था आणि सर्वच गोष्टींची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. तरी आम्ही याचा कळकळून निषेध करतो आणि याला विरोध करतो. आणि जे काही सरकारचे धोरण आहे ते आम्ही पूर्ण होऊ देणार नाही, याला आमचा शेवटपर्यंत विरोध असेल. गवर्नमेंट अभी जो उन्होंने डिसीजन लेने के लिए तैयारी नहीं है कि उनका प्राइवेटाइजेशन हो. 1969 के अंदर इंदिरा गांधी ने कुछ राष्ट्रीय हेतु के लिए उनका नेशनलाइज किया गया था. पहले भी प्राइवेट थे अभी भी कर, लेकिन उससे प्राइवेट होने से क्या सिद्ध होने वाला है गवर्नमेंट को. सभी जो NPA बढ़ रहा है वो गवर्नमेंट उनको सपोर्ट देती है और एम्प्लॉय का भी बहुत सारा नुकसान होने वाला है. इसलिए हम सभी ने जो अभी प्राइवेटाइजेशन के ऑपोज में हम लोग ये आंदोलन कर रहे हैं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारी बँकेच्या खाजगीकरणाची घोषणा केली आहे. याला बँक कर्मचारी संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. जिल्ह्यात या संपामध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी सहभाग झाले होते. आंदोलनात संजय मराठे, संजय दामनगावकर, कैलास सामुद्रे, सतीश वळवी, शिरीष वळवी, मनोज पिंपळे, विलास मुळे, विनायक सैंदाने, राजू भावसार, अशोक वाघ आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.